आणि आता शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारी वाघ नखं जुलै महिन्यात साताऱ्यात आणली जाणार आहेत तब्बल दहा महिने ही वाघ नखं साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत या वाघनखांच्या सुरक्षेसाठी सर्व यंत्रणा कामाला लागली आहे तर साताऱ्यात ज्या ठिकाणी ही वाघ नखं ठेवली जाणार आहेत त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासी यांनी पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष सांगणारी वाघ नकं जी इंग्लंडमध्ये आहेत ती आता साताऱ्यात काहीच दिवसांमध्ये येणार आहेत आणि मी साताऱ्याच्या या संग्रहालयाच्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी ही वाघनक ठेवली जाणार आहेत आणि याच्या सुरक्षितेसाठी या, सुरक्षिते या ठिकाणी सर्व यंत्रणा उभी केली जाते आणि आता संग्रहालयाचे जे अधीक्षक आहेत ते करतायत सर काय सांगाल वाघ जी येत आहेत याच ठिकाणी साताऱ्यात पहिल्यांदा येतात की काय नेमकं प्रथम आपण शासनाकडून शो या अंतर्गत सातारा संग्रहालयात वागणके येणार आहेत आणि त्याचे प्रदर्शन केले जाणार आहे साधारण ह्या वाघणके दहा महिने सातारामध्ये आहेत कारण सातारा ही स्वराज्या चौदीराज असल्यामुळे प्रथम आपल्यालाही मान मिळत आहे त्याप्रमाणे मी गेले तीन महिन्यापासून तयारी करत आहोत त्याप्रत दृष्टी महत्वाचे आ... मुख्य दरवाजा किल्ल्यासारखा दरवाजा तो साधारण जिथे जिथे एक्झिट आहे त्या ठिकाणी पूर्ण ग्रिलचे दरवाजे सेन्सार ह्या गोष्टीचा सर्व विचार करून आम्ही व्यवस्था केलेली आहे ती वाघ पहिल्यांदा साताऱ्यातच येऊन या ठिकाणी आपल्या लोक इथल्या लोकांना ती पाहता येणार आहे व्हिडिओ जनते सांगू राग दिवार सा तुषार तपासे झी मीडिया सातारा